विद्यार्थी मित्रांनो, सध्या जपानच्या टोकियो शहरामध्ये क्वाड समिट 2022 सुरू आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जे महत्त्वाचे काही पॉइंट बघायचे आहेत त्याचा आपण आता अभ्यास करूया. हिंद महासागर आणि पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागर या दोन महासागराला जोडणारे जे प्रमुख चार देश आहेत ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका, या चार देशांनी 2007 ला, त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग 2007 ला एक ऑर्गनायझेशनची स्थापना केली ज्यामध्ये क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग आणि याला क्वाड या शॉर्ट नावाने ओळखले जाते. 2007 ला स्थापन झालेली या समिटला आता 2022 मध्ये टोकियोमध्ये समिट भरली आहे. बघूया की हे जे चार देश आहेत ज्याला आपण चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणू याचा काय रेलेवन्स आहे, काय इम्पॉर्टन्स आहे. सिक्युरिटी म्हणजे सुरक्षेच्या रिलेटेड हे चार देश एकत्र आले. पॅसिफिक, प्रशांत महासागर, प्रशांत महासागरशी रिलेटेड असलेला अमेरिका, हिंद महासागर मध्ये असलेला ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान असे चार देशांनी एक चतुर्भुज बनवला सुरक्षेच्या संदर्भात. याच्यावर काही अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत जपाननी बनवलेल्या या संवाद सुरक्षा संवादाच्या रिलेटेड याच्या विरोधात चायनाकडून याला नाटोचं रूप मानलं गेलं, एशियन नाटो असं म्हटलं गेलं. जसं अटलांटिक समुद्रामध्ये अमेरिकेच्या वर्चस्वाखाली जे नाटो तयार झालाय तसाच अमेरिकेंनी या चार देशां या तीन देशांवर दबाव ठेवण्यासाठी हा सुरक्षा चतुर्भुज संवाद तयार केला असं याच्यावर चीनकडून आरोप केला जातो. पण जर आपण बघितलं तर प्रशांत महासागर जो सगळ्यात मोठा महासागर आहे आणि हिंद महासागर या मधल्या या देशांनी ही ऑर्गनायझेशन तयार केली. या रिलेटेड काही बेसिक माहिती जी आहे त्यावर आपण लक्ष देऊ. जे की 2007 ला या ऑर्गनायझेशनची किंवा या डायलॉगची सुरुवात झाली. सुरुवातीचा बेस 2007 ला जर बघितला आपण तर सिक्युरिटीच्या रिलेटेड आहे. पण आत्ता जर बघितलं तर ही ऑर्गनायझेशन म्हणजे मिलिटरी ऑर्गनायझेशन मधून आता ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये रूपांतरित झालेली आपल्याला दिसते. युपीएससी मध्ये थेरॉटिकल हा प्रश्न पण येतो, अपेक्षित आहे. म्हणून 2007 ला स्थापन झालेली ही संस्था आहे किंवा हा संवाद डायलॉग आहे. यामध्ये एकूण चार देश आहे. सगळ्यात महत्वाचा म्हणजे अमेरिका, युनायटेड स्टेट अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया असे चार प्रमुख देश यामध्ये आहेत जे हिंद महासागर आणि पॅसिफिक मधले हे देश आहे. म्हणून इंडो पॅसिफिक अशा नावाने ओळखले जाते. म्हणून टोकियोमध्ये जी संमेलन भरलाय या संमेलनामध्ये याला जास्त ट्रेड किंवा याला आपण म्हणूया की एक इकॉनॉमिकल ऑर्गनायझेशन मध्ये रूपांतरित झालेली ही ऑर्गनायझेशन दिसते. यामध्ये आपल्याला दिसेल की हे जे काही चार देश आहेत हा अलास्का म्हणजे अमेरिका, अमेरिका हा पॅसिफिक मधला महत्वाचा क्षेत्र जे आहे पॅसिफिक मध्ये ज्याच्यावर वर्चस्व आपल्याला दिसेल की हा अमेरिकेचा भाग आहे. हा इथे दिसते जपान, हा दिसते ऑस्ट्रेलिया. याचा ट्रेड च्या रिलेटेड आपण का म्हणतो तर
सध्या जो इंटरनॅशनल ट्रेड आहे तो या म्हणजे एशिया जो आहे म्हणजे इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार याच्यावर अमेरिकाला वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. या रिलेटेड असे हे चार देश एकत्र आले. यामध्ये भारताचा पण दोन्ही बाबींनी फायदा आहे. एकतर ट्रेडच्या बाबतीतही आहे, दुसरा सिक्युरिटीच्या डायलॉगच्या बाबतीतही आहे. म्हणून याला थोडंसं अधिक स्पेसिफिक समजण्याचा प्रयत्न करू. ही पुढची डायग्राम मध्ये आपल्याला दिसेल की हा जो पॅसिफिक पोर्शन आहे, हा हिंद महासागर, हे जे काही देश आहे तिथे थोडासा गर्द रंगात जो दिसत आहे पट्टा, हा समुद्र मार्ग ज्याला म्हणू आपण, हा सगळ्यात बिझिएस्ट रूट याला मानला जाईल. थोडं पुढे गेलो आपण तर अधिक लक्षात येईल. अधिक एक डायग्राम बघण्याचा प्रयत्न करू की यामध्ये हिंद महासागर किंवा इंडियन ओशन, पॅसिफिक ओशन आणि या दोन ओशन मध्ये जो महत्वाचा व्यापार ज्याला म्हणून तो म्हणजे हा आशिया आहे, इंडोनेशिया, म्यानमार. म्हणून आता ही जी काही ऑर्गनायझेशन ज्याचं सुरुवात आपल्याला दिसते की सिक्युरिटीच्या डायलॉग मधून आता हे ट्रेडच्या रिलेटेड चेंज होत गेले. म्हणून ट्रेड, व्यापार आणि सिक्युरिटी या दोन्ही अर्थाने भारतासाठी ही महत्वाची समिट आहे. म्हणून सध्या जे सुरू आहे टोकियोमध्ये, यामध्ये भारताला अधिक याचा फायदा आपल्याला मिळताना दिसते. इथे आपण थांबूया. धन्यवाद.